विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण दहा दहा प्रश्नांचा सराव करत आहोत सोपा चालला आहे ना तुम्हाला सोडूयात आणखी दहा प्रश्न प्रश्नपत्रिका चारमधील पाहूया छप्पन्न ते पासष्ट पर्यंतचे प्रश्न काय म्हणले बागेतील झाडांपैकी बागेमध्ये झाडे आहेत बरं का दोन छेद सात झाडे फुलझाडे आहेत त्यापैकी एक छेद पाच म्हणजे चोवीस झाडे गुलाबाची आहेत तर बागेतील फुल झाडांव्यतिरिक्त किती झाडे आहेत असं विचारले आता बघा सगळ्यात पहिल्यांदा एक काढा छेद पाच म्हणजे चोवीस हे बघा एक छेद पाच म्हणजेच किती झाले चोवीस म्हणजेच हे पाच इकडं भागाकारात आहेत तिकडे जाऊन काय होईल गुणाकारात म्हणजेच ते जे गुलाबाची झाडे आहेत ते किती होईल चोवीस गुणिले पाच म्हणजेच काय चोवीस पंचे विसाचे आलं चोवीस गुणिले पाच बरोबर चोवीस पंचे विसाचे हे एकशे वीस झाडे झाली गुलाबाचेच आणि आपल्याला विचारलं आहे बागेतील फुल झाडांव्यतिरिक्त किती झाडे आहेत म्हणजे ह्या गुलाबाच्या व्यतिरिक्त अजून किती झाडं आहेत तर दोनशेच सात मग फार सोपं या बघा मुलांनो दोनशे सात गुणिले एक्स झाडे आहेत असं समजू बरोबर किती एकशे वीस गुलाबाची किती झाडे आहेत हे एकशे वीस म्हणून इथं धरलं आपण मग आता हे दोन छेद सात आहेत हे गुणाकारात आहेत तिकडे जाऊन काय होईल भागाकारात म्हणजे कसं होईल हे गणित यक्सबरोबर एकशे वीस गुणिले सात छेद दोन बेक बे बेपंच बे दहा बेसख बारा शून्याला शून्य साय साय छत्तीस साहित्य बेचा चारशे वीस चार उत्तर आलं मग आता हे चारशे वीस उत्तर काय आहेत एकूण झाडे म्हणजे पर्याय एक का नाही तर आपल्याला फुल झाडांव्यतिरिक्त म्हणजे चारशे वीसमधून एकशे वीस वाजा करायचे तर उरतील किती तीनशे म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर चार पाहूया सत्तावन्नावा प्रश्न अंजलीने सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटाला वाजतापासून दुपारी बारा वाजून वीस मिनिट वाजेपर्यंत शिलाई काम केले म्हणजे सकाळी आठला सुरू केला अठ्ठाळीसला ते बारा चाळीस बारा वीसपर्यंत केलं पुन्हा दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटां वाजता वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटापर्यंत भरत काम केले तर तिने एकूण किती वेळ काम केलं म्हणजे दोन्ही कामांची आपल्याला बेरीज करायची बरं का किती वेळ किती तास हे काढायचे फार सोपा प्रश्न आहे बघा आठ चाळीस हे बघा हे आठ वाजून चाळीस मिनिट बरोबर आहे म्हणजे नऊ वाजून चाळीस मिनिटाला एक तास दहा वाजून चाळीस मिनिटाला दोन तास अकरा वाजून चाळीस मिनिटाला तीन तास बारा वाजून चाळीस मिनटाला चार तास होतात पण चार तासाला इथं वीस मिनटं कमी आहेत म्हणजे हे झाले तीन तास चाळीस मिनिटं बरोबर आहे कारण वीस मिनटं कमी आहेत ना चार तासाला म्हणून तीन तास चाळीस मिनटं हे पहिला टप्पा कामाचा दुसरा दोन पन्नासला सुरू केला दोन पन्नास ते तीन पन्नास एक तास चार पन्नास दोन तास पाच पन्नास तीन तास पण इथं दिलं आहे तीन वाजून तीसच मिनिट बरोबर वर आहे म्हणजे एक दोन तीन ऐवजी किती मिनटं कमी केले इथं वीस मिनटं कमी केले म्हणजेच दोन तास चाळीस मिनटं झाले तर प्रश्न हा आहे दोन्ही मिळून किती तर मग दोन्ही मिळून आलं किती आलं पाच तास ऐंशी मिनिट म्हणजे सहा तास वीस मिनिट पर्याय नंबर किती चार होतं ना सोपा हा सुद्धा प्रश्न साठ मिनिटाचा एक तास होतो म्हणून त्याच्यातले साठ काढूनले आणि इकडे एक वाढवला आणि इकडे वीसच मिनिट उरले समजलं ना पहा नेक्स्ट अठ्ठावन्नवा प्रश्न हे बघा काय दिले या बाजूच्या वर्तुळात पी क्यू किंवा आर यांपैकी दोन टोके असणारे जास्तीत जास्त किती कंस तयार होतील आता कसं म्हणलं आहे रे दोन टोक असावं बरोबर आहे इकडं सुरू व्हायला आहे आणि तिकडं संपायलं आहे असं टोक मग किती कंस तयार होतील तर आता बघा ये बघा सोपं आहे पी क्यू हा तर एक कंस तयार झाला म्हणजे इथून इतका त्यासोबतच पी आर हा एक कंस झाला पीपासून सुरू झाला एक टोक आणि दुसरा टोक आरपर्यंत त्याच्यानंतर आर क्यू हे एक तिसरा झाला इथून इकडं म्हणजे हे दोन टोके झाले तिसरं आता यान पैकी बनले बरं का दोन टोके असणारे म्हणजे आता हे दोन बिंदूंचे झाले आता तीन बिंदूचेही घेऊ शकतो आपण हे बघा कंस आता पुढचा आहे पी क्यू आर कंस पी क्यू आर हा कंस म्हणजे हे एक टोकनीकडले एक टोक, टोक। त्याच्यानंतर कंस क्यू आर पी हे बघा क्यू आर पी हे एक झाला आणि त्याच्यानंतर काय होईल आर पी क्यू आर पी क्यू आर पी क्यू असे एकूण सहा कंस आपले तयार व्हायलेत म्हणून उत्तर पर्याय नंबर एक पाहूया एकोणसाठवा प्रश्न काय दिलाय दोन हजार रुपयाची नोट सुट्टी करताना दुकानदाराने शंभरच्या आठ नोटा दिल्या म्हणजे शंभरच्या आठ नोटा म्हणजे किती दिल्या आठशे रुपये दिले आणि पन्नास रुपये व दहा रुपयाच्या समान संख्येने नोटा दिल्या तर सर्व मिळून किती नोटा दिल्या हे बघा दोन हजार रुपयामधले आठशे रुपये गेले उरले किती उरले बाराशे रुपये मग आता या बाराशेमध्ये समान नोटा दिल्या ठीक आहे तर बघ आता किती नोटा दिल्या असतील मग तर आपण आता वापर करावा लागणार आहे आपल्याला इथं पर्यायाचा वापर करूया पण किती नोटा पन्नास व दहा म्हणजे पन्नास आणि दहा साठ मग बाराशेला साठनं जर भागलं तर सहा एक सहा सहा दोन्ही बारा शून्याला शून्य वीस वीस नोटा दिल्या म्हणजे टोटल नोटा ह्या वीस ह्या वीस आणि ह्या आठ म्हणजे टोटल झाले अठ्ठेचाळ म्हणजे पर्याय नंबर किती येईल रे निश्चितच पर्याय नंबर एक येईल पडताळून घ्या शंभर रुपयाच्या आठ नोटा पन्नास रुपयाच्या वीस नोटा आणि दहा रुपयाच्या सुद्धा वीस नोटा म्हणजे हे झाले आठशे रुपये हे झाले एक हजार रुपये आणि हे झाले दहा रुपयाच्या वीस नोटा म्हणजे दोनशे रुपये म्हणजे किती झाले हे हजार आठशे आणि दोन हजार करेक्ट रुपये झाले म्हणून उत्तर पर्याय नंबर तीन पहा साठवा प्रश्न सर्वात लहान तीन अंकी त्रिकोणी संख्या आता किती अंकी घ्यायचंय तीन अंकी त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या म्हणजेच काय रे क्रमागत संख्यांच्या गुणाकाराला दोन भागलं तर त्रिकोणी संख्या मिळते आणि पुढं काय म्हणले ही सर्वात मोठी दोन अंकी चौरस चाुल संख्येपेक्षा किती मोठी आहे चौरस संख्या म्हणजे वर्गसंख्या आणि सर्वात मोठी दोन अंकी चौरस संख्या म्हणजे नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही चौरस संख्या आहे दहाचा वर्ग शंभर होतो शंभर ही चौरस संख्या आहे पण तीन अंकी आपल्याला दोन अंकी विचारले म्हणून दोन अंकी चौरस संख्या नऊ नऊ एक्क्याऐंशी आता बघा आपल्याला सर्वात लहान तीन अंकी त्रिकोणी संख्या घ्यायची आहे मग आता चौदावी त्रिकोणी संख्या काढताना क्रमागत संख्या चौदाची पुढची क्रमागत संख्या पंधरा त्याला दोन न भागा बे एक बे बे सती चौदा आणि पंधरे सत्ते पाचोदर्शे म्हणजे सर्वात लहान तीन अंकी त्रिकोणी संख्या झाली एकशे पाच आणि दोन अंकी चौरस संख्या सगळ्यात मोठी झाली नऊ नऊ एक्क्याऐंशी मग आता किती सोपं आहे बघा बरं तर कितीने मोठी आहे असं म्हणलं आहे म्हणून एकशे पाचमधून एकशे एकशे पाचमधून एक्क्याऐंशी वजा करा पाचमधून एक गेले चार उरले आणि इकडं दहामधून आठ गेले दोन उरले एकमधून एक गेले शून्य चोवीसने मोठे आहे म्हणून उत्तर पर्याय नंबर चार किती सोपा प्रश्न होता हा तर प्रश्न वाचायच्या आधीच उत्तर कळायलं आहे कोणत्या पर्यायातील रेषा परस्पर समांतर आहेत आता बघा ही रेष आहे ही जर अशी इकडं वाढवली तर इथं छेदल बरोबर ही तर छेदलेलीच आहे ही रेष अशी इकडं वाढवली ही रेश पुढं वाढवली ती इथं छेदल पण ह्या दोन कितीही वाढवल्या तरी छेदणार नाहीत म्हणजे समांतर आहेत म्हणून एकसष्टाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पहा बासष्टवा प्रश्न एक्सच्या सहा पटीतून तीन वजा करून पाचने भागल्यास भागाकार पंधरा येतो तर पुढीलपैकी कोणती मांडणी योग्य उत्तर दाखवते आता बघा भागाकार पंधरा येतो म्हणले पण पर पर्याय तीनमध्ये इथं बाकी पंधरा दिले हे चुकलं त्याच्यानंतर एक्सच्या सहा पटीतून म्हणजे कशाची ही यक्सची दुप्पट म्हणल्यावर हो, हे यक्ष्याची चा। दुप्पट म्हणल्यावर हो, काय म्हणतो तर आपण दोन यक्ष मग यक्सची सहा पट म्हणल्यावर हे यक्ष्याची सहा पट म्हणल्यावर सहा यक्स येईल मग सहा यक्स कुठं आहे पर्याय एकमध्ये मध्ये नाही की पर्याय चारमध्ये नाही डोळे झाकून ह्याचं उत्तर बरोबर आहे पर्याय नंबर दोन तरी पहा पुढचं यक्षच्या सहा पटीतून म्हणजे ही यक्सच्या सहा पटीतून तीन वजा करून हे बघा तीन वजा केले आणि हे केलं आहे म्हणजे ही क्रिया अगोदर करायची आहे पाचने भागले म्हणजे पाच आणि इथं भागाकारा चिन्ह भागल्यास भागाकार पंधरा येतो म्हणून बरोबरचं चिन्ह पंधरा अशा पद्धतीनं या शाब्दिक रूपाचं गणिती मांडणी रूप हेच आहे म्हणून बासष्टचं उत्तर पर्याय नंबर दोन पहा त्रेसष्टावा पुढीलपैकी सहमूळ संख्यांची जोडी कोणती आता सहमूळ म्हणजेच काय रे ज्याच्या अवयव फक्त एक आणि एकच सारखं आहे दुसरं काहीच सारखं नाही बरोबर आहे म्हणजे असा एखादा मुलगा की ज्याला कुणीच नाही आहे फक्त एकजणच आहे साईबाबा सबका मालिक <laughs> एक आहे तसं आता याला फक्त एकच आहे असं कोणतं आहे हे आपल्याला शोधायचं आहे बघा आता एकशे पंधरा आणि ब्याण्णव तेवीस पाच सहा पंधरा दरशे आणि तेवीस चोक ब्याण्णव म्हणजे ह्याला एक तर सामायिक आहेच आहे पण तेवीससुद्धा आहे मग हे येणार नाही पुढचं एकशे बहात आणि तीनशे एक त्रेचाळीस गुणी सात केलं तर तीनशे एक येते आणि त्रेचाळीस चोक एकशे बहात्तर ह्याला पण भाग चाले त्रेचाळीस त्याच्यानंतर त्रे ह्याला आणि ह्याला सदोतीसनं भाग जाते पण याला कशानेच भाग जाणार नाही म्हणून त्रेसष्टाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार पहा बरं चौसष्टावा प्रश्न पन्नास पेक्षा मोठ्या व एक ऐंशीपेक्षा लहान मूळ संख्यांची बेरीज किती येईल हे बघा पन्नासपेक्षा मोठी मूळ संख्या त्रेपन्न आहे त्याच्यानंतर एकोणसाठ आहे त्याच्यानंतर एकसष्ट आहे पुन्हा सदुसष्ट आहे पुन्हा एक्काहत्तर आहे त्याच्यानंतर त्र्याहत्तर आहे ऐंशीपेक्षा लहान म्हणलं आहे पुन्हा एकोणऐंशी आहे बरोबर आहे मग आता या मूळ संख्यांची आपल्याला काय करायची बेरीज आणि ती बेरीज किती येईल चारशे त्रेसष्ट म्हणजे चौसष्टचं उत्तर पर्याय नंबर दोन हाही प्रश्न सोपा होता फक्त मूळ संख्या पाठ पाहिजे फार सोपा आहे पासष्टावा हे प्रश्न एका आयत आकृती मैदानाची लांबी आता हे आयत आकृती मैदान आहे आणि या आयत आकृती मैदानाची ही जी लांबी आहे ही लांबी रुंदीच्या आहे म्हणजे रुंदी एक्स जर झालं तर ही तीन एक्स आहे त्याला कडेने पाच पदरी कुंपणासाठी सोळाशे मीटर तार लागली आता पाच पदरी करायचं आहे तर किती लागली सोळाशे म्हणजे सोळाशे हे पाच पदरीचं झालं मग एका पदराला काढण्यासाठी पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा शून्य म्हणजे तीनशे वीस हे एक पदराला लागलं म्हणजे ह्याची परिमिती तीनशे वीस आहे मग आता रुंदी विचारलं आहे मग रुंदी जर ऐंशी जर धरलं तर तीनशे वीस येईल का आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आणि ह्याच्या तिप्पट आठ त्री चोवीस म्हणजे हे दोनशे चाळीस आणि हे दोनशे चाळीस म्हणजे तीनशे वीसपेक्षा मोठं व्हायले हो मग पर्याय तीन घेऊन बघूया रुंदी ही चाळीस आहे रुंदी किती आहे चाळीस आणि लांबी किती झाली चारित्रिकुंभारा चारी एकशे वीस मग हे एकशे वीस हे एकशे वीस हे चाळीस आणि हे चाळीस एकशे वीस आणि एकशे वीस किती झाले दोनशे चाळीस आणि चाळीस चाळीस ऐंशी बेरीज करा शून्य आठ आणि चार बाराला दोन हातचाल एक आलं की रे तीनशे वीस आलं मग कशामुळे आलं पर्याय आपण चार गृहित धरला म्हणून अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रश्नपत्रिकेतील दहा प्रश्न, प्रश्न आपण सोडवून घेतलेले आहेत नक्की तुम्हाला समजले असतील अशी आशा आहे आणि पुढील दहा प्रश्न तुम्ही मनाने सोडवा आणि त्यानंतर पुन्हा मार्गदर्शनपर व्हिडिओ पहा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद